मालवण मध्ये हापूस आंबा बाग विकणे 4.5 एकरची उत्पन्न देणारी आहे बाग। त्वरित संपर्क साधा 94212631129 वरती आणि तुमचं आंबा बागायतदार होण्याचं स्वप्न साकार करा। कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेमकी आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीनं या ठिकाणी उभारण्यात आली आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं जात आहे, या ठिकाणची नेमकी व्यवस्था काय हे जाणून घेण्याकरता कोकण नावची टीम आली आहे सिंधुदुर्ग नगरी येतं। आपण पाहू शकतो या ठिकाणी एक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी कोविड आयसोलेशन वॉर्ड हे त्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी कोविड आयसोलेशन वॉर्डची उभारणी करण्यात आली आहे। या ठिकाणी येत असलेल्या सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं जातं क्वारंटाईन करून, अगदी युनिफॉर्म घालून या ठिकाणी आतमध्ये सर्व जे आरोग्य कर्मचारी आहेत हे वावरताना आपल्याला दिसून येतात। याबाबतची सविस्तर माहिती आपल्या आपण जाणून घेण्याकरता आपल्या सोबतीनं आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील। डॉक्टर साहेब नमस्कार। नेमकं हे आयसोलेशन वॉर्ड जे आपण उभं केलेलं आहे नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सोयीसुविधा सर्व नागरिकांना देतो? आपण हे आयसोलेशन वॉर्ड ह्याच्यासाठी सेपरेट केलेलं आहे की जे जनरल पेशंट आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयात येणारे त्यांच्यापासून हे वेगळं केलेलं आहे। हे जी बिल्डिंग आहे ती ही सेपरेट बिल्डिंग आहे मेन बिल्डिंगपासून, म्हणून ही बिल्डिंग आयसोलेशन वॉर्डसाठी निवडण्यात आलेली आहे। या आयसोलेशन वॉर्डमध्ये आपण जे तालुक्यामधून सर्व तालुक्यामधून जे पेशंट सिम्प्टमॅटिक आहेत, ज्या फ्लू लाईक आजार ज्यांना आहे व जे रेड झोनमध्ये पूर्वी जी आपली पद्धत होती की रेड झोनमधून आलेल्या पेशंटचे आपण स्वॅब घेत होतो व त्यांना आयसोलेशन करून ठेवत होतो, या पेशंटसाठी आपण सस्पेक्टेड पेशंटसाठी आपण 130 बेड आणि कन्फर्म केसेससाठी म्हणजे जे पॉझिटिव्ह केसेस निघालेत त्यांच्यासाठी आपण 70 बेड केलेले होते आणि 20 बेडचा आपण ICU केलेला आहे। तर आपण ह्या बिल्डिंगमध्ये आपण पाहत आहे की वरचा जो फ्लोअर आहे त्या वरच्या फ्लोअरमध्ये आपण पॉझिटिव्ह पेशंट ठेवलेले आहेत आणि खालचा जो फ्लोअर आहे त्याच्यासाठी आपण सस्पेक्टेड पेशंट ठेवलेले आहेत। तर ह्या पेशंटचा आपण सस्पेक्टेड पेशंटचा पहिल्यांदा आपण स्वॅब घेतो, त्यांचा स्वॅब जे आहेत ते आपण CPR कोल्हापूरला व मिरजला पूर्वी मिरजला पाठवत होतो, आता CPR कोल्हापूरला पाठवतो। स्वॅबचा रिझल्ट येईपर्यंत आपण त्यांना ॲडमिट करून ठेवतो, जर ते पेशंट निगेटिव्ह असतील तर आपण त्यांना होम क्वारंटाईन करतो त्याच्यानंतर इथून। ओके, आणि त्यानंतर मग नेमका डिस्चार्ज देत असताना नेमकी कशी प्रोसेस आहे? इकडनं माझ्या माहितीनुसार काहीतरी 2 स्वॅब सलग निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज मिळतो, नेमका काय प्रोसेस आहे? जी पूर्वीची पॉलिसी होती तेव्हा आपण 14 दिवस आपण पेशंटला ठेवत होती तो कोविड पॉझिटिव्ह पेशंटला, व बाकीच्या पेशंट 2 कन्झिक्युटिव्ह स्वॅब जर निगेटिव्ह आले तर त्यांना डिस्चार्ज पूर्वी करत होतो। पण आता नवीन पॉलिसीनुसार जरी समजा तर त्याचा स्वॅब नाही, माइल्ड आणि मॉडरेट केसेससाठी स्वॅब घेतला नाही तरी चालतो, फक्त त्या पेशंटला डिस्चार्ज करण्याच्या आधी म्हणजे 8व्या 9व्या व 10व्या दिवशी त्याचं जे ऑक्सिजनचं सॅच्युरेशन आहे ब्लडमधलं ते 95च्या पुढे पाहिजे व त्यांना 3 दिवस ताप नाही पाहिजे, तर अशा पेशंटला आपण डिस्चार्ज करून त्यांना परत होम क्वारंटाईन करू शकतो 7 दिवस। आता ह्या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये एकूण तरी अंदाजे किती लोक या ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवतात? सध्या 92 पेशंट आहेत सध्याच्या ह्याला, 92 पेशंट आहेत आपल्याला आयसोलेशन केलेलं आहे त्या पेशंट नक्कीच। तर हे होते डॉक्टर श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे। आपण या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकता ही बिल्डिंग कशा पद्धतीनं या ठिकाणी आहे। या बिल्डिंगमध्ये सर्व जे काही चाकरमानी असतील किंवा भांडणं येणारी मंडळी असतील यांना क्वारंटाईन करून ठेवलं जात आहे, यांची जी काय सोय करण्यात आली आहे, एकूण किती बेड आहेत, कशा पद्धतीनं या ठिकाणी सोय करण्यात आली आहे याबाबतची माहिती जी आहे ती डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना दिली। एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही आता कशा पद्धतीनं कोरोनाचा सामन्याकरता सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रशासन जे आहे ते कशा पद्धतीनं सज्ज झालं आहे हे आपण या बातमीच्या निमित्तानं सर्व दर्शकांसमोर मांडतोत। एकूणच कोरोनापासून जर आपल्याला वाचायचं असेल, धोका टाळायचा असेल, तर शासनानं ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत या गाईडलाईन्सचं मात्र तंतोतंत पालन करणं हेच त्यावरचं एकमेव औषध आहे, एवढं मात्र नक्की आहे। कॅमेरामन योगेश खाडेसर, साईनाथ गावकर, कोकण नऊ, सिंधुदुर्ग।